आजकाल सर्व वयोगटातील लोकांमध्ये चालणे या व्यायाम प्रकाराची खूपच क्रेज आहे, कारण हा अगदी सोपा व्यायाम आहे आणि तो करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे समायोजन करण्याची आवश्यकता जाणवत नाही। परंतु मित्रांनो, वजन कमी करण्यासाठी व शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी चालण्याची योग्य पद्धत माहिती असणे खूपच महत्त्वाचे आहे। अन्यथा आपण कशाही प्रकारे चालल्यामुळे वजन कमी होणार नाही व कॅलरीज बर्न न होता पोटावरील चरबी कमी होणार नाही। तेव्हा चालण्याची योग्य पद्धत स्टेप बाय स्टेप जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। बऱ्याच लोकांना फिट राहण्यासाठी व्यायाम करणे आणि चालणे फार आवडते। चालणे हा सर्वात सोपा व्यायाम आहे जो आपण दिवसभरात कधीही करू शकता। तथापि ज्या लोकांना जास्त व्यायाम करणे आवडत नाही ते सक्रिय आणि तंदुरुस्त राहण्यासाठी गार्डनमध्ये फेरफटका मारण्यात जातात। चालण्याचा व्यायाम हृदय निरोगी ठेवतो, हाडे मजबूत करतो आणि मानसिक तणाव देखील दूर ठेवतो। जर आपण देखील वजन कमी करण्यासाठी चालत असाल तर मी सांगितलेल्या स्टेप्सचे नक्की पालन करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। स्टेप पहिली, कमी चालण्याने सुरुवात करा। जर आपणास आपले वजन कमी करायचे असेल तर सुरुवातीला आपल्याला थोडा धीर धरावा लागेल। सुरुवातीच्या आठवड्यात 30 मिनिटे चालणे पुरेसे आहे। यानंतर पुढील 2 आठवड्यानंतर 10 मिनिटे आणखी चालत जा। वजन कमी करण्यासाठी किमान 40 ते 50 मिनिटे चालणे खूप महत्त्वाचे आहे। यामुळे मोठ्या प्रमाणात कॅलरीज बर्न होतील व आपले वजन तसेच पोटावरील चरबीसुद्धा कमी होण्यास मदत होईल। स्टेप टू, चालण्यासाठी योग्य वेळ कोणती? दिवसाच्या कुठल्याही प्रहरी चालणे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप चांगले आहे। शिवाय जेवल्यानंतर चालणे वजन कमी करण्यात आणि मधुमेह नियंत्रित ठेवण्यास मदत करते। ज्यांना अद्याप कोणताही आजार नाही अशा लोकांनी कायम चालण्याची सवय लावून घेतली पाहिजे। या व्यायामामुळे भविष्यात कोणताही आजार होण्याची शक्यता कमी असते। स्टेप तिसरी, सकाळी चालणे फायद्याचे। व्यायामासाठी अशी विशिष्ट वेळ नाही। जेव्हा आपल्याला बाहेर जाण्याची इच्छा असेल किंवा शारीरिक क्रियाकलाप करावयाचे असतील तेव्हा आपण फिरायला जाऊ शकता। तथापि दिवसा व्यायाम करणे आपल्यासाठी फायदेशीर आहे। सकाळी रिकाम्या पोटी वॉक घेतल्यामुळे आपले वजन कमी होते, कारण त्यावेळी आपले शरीर कॅलरी बर्निंगच्या मोडमध्ये असते। यावेळी चालल्यामुळे अतिरिक्त चरबी कमी होते। स्टेप 4, चालताना आपले खांदे फिरवा। चालताना आपले खांदे फिरवणे आपल्या कसरतीमध्ये देखील मदत करते। चालताना खांदे फिरवल्याने कॅलरी 5 ते 10% कमी होते। म्हणून जेव्हा जेव्हा आपण चालत असाल तेव्हा तेव्हा खांद्यांना 90 डिग्री कोनात फिरवा। खांदे फिरवल्यामुळे कमरेपासून वरच्या भागातील चरबी मोठ्या प्रमाणात कमी होते। स्टेप 5, आहारात नित्यनियम बाळगा। फक्त चालणे हा व्यायाम आपले वजन कमी करणार नाही, यासह आपल्याला आपल्या खाण्याच्या सवयी देखील नियंत्रित कराव्या लागतील। आपण आपल्या व्यायामापूर्वी आणि नंतर जे काही खात आहात त्यावर आपले वजन अवलंबून असते। अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेस्ट कल्चर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।